या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर तिथं उत्खनन सुरू करावं ही मनसेची मागणी. तर अनेक राजकीय पक्ष जे हिंदुत्ववादी आहेत, अनेक संघटना आहेत जे हिंदुत्ववादी आहेत, त्या सगळ्या सातत्याने सांगत आहेत की अहो इथं पुण्यश्वराचं देऊळ होतं. या ठिकाणी ठरवून इस्लामी धर्मांध शासकांनी आक्रमणं केली आणि ही मंदिरं पाडली. पुण्यश्वर आणि नारायणेश्वर या दोन पुरातन मंदिरांच्या जागेवरती अनधिकृत दर्गे उभे राहिलेत आणि पुण्यश्वर या ठिकाणी असलेल्या दर्ग्याचं रूपांतर मशिदीमध्ये करण्यासाठी तिथली मंडळी प्रयत्नशील आहेत. या सगळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने विरोध करत आहे. गेले काही दिवस मनसेची मागणी अशी राहिलेली आहे की या ठिकाणी सर्वेक्षण करावं, तिथं उत्खनन करावं आणि त्या उत्खनन आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातनं त्या ठिकाणी यापूर्वी सापडलेले जे मंदिराचे अवशेष आहेत त्या ठिकाणी आणखीन अवशेष सापडणं, त्या ठिकाणी असणाऱ्या मंदिराचे आणखीन पुरावे मिळणं हे मनसेला अपेक्षित आहे. राज्य सरकारकडं आमची ही मागणी सातत्याने आहे. या मागणीला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर तिथं उत्खनन सुरू करावं ही मनसेची मागणी. तुम्ही ते राज्य सरकारचे जे निवेदन वगैरे दिलेले त्यांच्याकडून कसा रिप्लाय आलेला आहे, त्यांचं काय असणार? राज्य सरकारच्या विविध खात्यांकडनं म्हणजे जी संबंधित खाती ज्यांच्या माध्यमातून उत्खनन होतं त्या खात्यांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत आणि त्या अहवालाच्या आधारेच आम्ही म्हणतोय की या ठिकाणी लवकरात लवकर उत्खनन करावं. त्यांनी असं काही आश्वासन दिलं का म्हणजे कधीपर्यंत आपण काय करा, पुढची प्रक्रिया करणार आहोत किंवा काय? या सगळ्याच्या संदर्भात जे कायदेशीर आमच्या प्रक्रिया झाल्या त्या प्रक्रिया आमच्या योगेश देशपांडे सरांनी सगळ्या बघितल्या आणि त्यांना जी उत्तरं या खात्यांच्या माध्यमातून आली ती उत्तरं याच स्वरूपाची आहेत की या ठिकाणी उत्खनन झालं पाहिजे आणि जर उत्खनन झालं तर डेक्कन कॉलेजसारख्या प्रतियश संस्थेच्या माध्यमातून हे उत्खनन व्हावं. मला असं वाटतं की राज्य सरकारच्या कार्यवाहीसाठी हे पुरस आहे. नेमकं पुण्यश्वर आणि विजयपुरात जे काही आपले वास्तू आहेत वगैरे त्याबद्दलचं म्हणजे खरा इतिहास वगैरे काय आहे ते काय ते जाणून घ्यायला लागेल आपल्याला. मी नाथांच्या गाथेमधला एका श्लोकाचं तुम्हाला वाचून सांगतो. नागेश्वर आणि पुण्यश्वर आणि त्याच शृंखलेमधला नारायणेश्वर या सगळ्यांच्या संदर्भातला तो श्लोक आहे आणि हा 13व्या शतकातला. नावदेव महाराजांच्या गाथेत असं सांगतात, दक्षिणे पुण्यश्वरो देव नागेश्वर महादेव मूळपेटी नागेंद्री पहावो त्रिवेणी रूपे वाहत असे. म्हणजे तिथनं जो तो ओढा वाहतो आहे त्याचा उल्लेख आहे, नागेश्वराच्या मंदिराचा उल्लेख आहे आणि पुण्यश्वराच्या मंदिराचा उल्लेख नाथांच्या गाथेत आहे. बरं, जसं आपल्या पुरातन धर्मग्रंथामध्ये याचे उल्लेख आहेत त्याच्याबरोबर त्या ठिकाणी कुणी कुणी कीर्तनं केली, कुणी कुणी तिथं परमेश्वर चरणी आपल्या सेवा दिल्या त्याचे पण उल्लेख आहेत. संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असतील, असे त्या काळातले संत परंपरेतले अनेक शिरोमणी या ठिकाणी येऊन आपल्या सेवा ईश्वर चरणी देत राहिलेले आहेत. एवढंच नाही ते इंग्रजांच्या काळात जे गॅझेटियर यायचं त्या गॅझेटियरमध्ये सुद्धा काय पद्धतीने तिथं मुस्लिम शासकांनी आक्रमण केलं, कशा पद्धतीने तिथलं देवळाचं भंजन करण्यात आलं, मूर्ती कशा पद्धतीने विध्वंस करण्यात आला आणि काय पद्धतीने तिथं दर्गे कसे उभे राहिले याच्या स्वरूपातलं विस्तृत लेखन केलेलं आहे. बरं, हे तेवढ्यापुरतंच आहे का? तर त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेचा एक पुस्तिका प्रकाशित झालेली आहे, मला वाटतं ती 50-60 वर्षापूर्वी प्रकाशित झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्याच्या संदर्भात विस्तृतपणे लिखाण झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आज तुम्हाला सांगते असं नाही, म्हणजे एकटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगते का, तर अनेक राजकीय पक्ष जे हिंदुत्ववादी आहेत, अनेक संघटना आहेत जे हिंदुत्ववादी आहेत, त्या सगळ्या सातत्याने सांगत आहेत की अहो इथं पुण्यश्वराचं देऊळ होतं, इथं नारायणेश्वराचं देऊळ होतं. या दोन्ही देवळांचा असलेल्या परंपरा ह्या खूप मोठ्या आहेत, त्याचं स्थान धर्मातलं खूप मोठं आहे आणि हे स्थान इतकं मोठं आणि
प्रचंड असल्यामुळं, श्रद्धा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या असल्यामुळं, या ठिकाणी ठरवून इस्लामी धर्मांध शासकांनी आक्रमणं केली आणि ही मंदिरं पाडली. ज्या वेळेला ह्या स ठिकाणी म्हणजे पुण्यश्वराच्या ठिकाणी ज्या वेळेला मशिदीचं काम सुरू झालं, त्यावेळेला जे तिथं उत्खनन करण्यात आलं, त्यावेळेसुद्धा अनेक अवशेष तिथं निघाले. आणि ते अवशेष निघाल्यावरती त्या स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या. दुर्दैवाने त्यावेळेला शासनाकडनं तेवढं लक्ष देण्यात आलं नाही. परंतु नारायणेश्वर या ठिकाणी जे अवशेष सापडले आहेत, ते सगळे अवशेष आपण आज बघू शकतो. ते सगळे अवशेष तुम्हाला भारतीय इतिहास संशोधक मंडळामध्ये दिसतील. या सगळ्याचं ज्या ज्या पुरावे आपण म्हणता येईल, ते सगळे पुरावे आज आपल्या हातात आहेत. हे सगळं असतानासुद्धा जर योग्य कार्यवाही होत नसेल, तर पुढं जाऊन मला असं वाटतं की या सगळ्याचा जनक्षोभ खूप उसळणार आहे आणि त्याला सरकारला सामोरं जावं लागेल.